सांगली कोल्हापूर मध्ये आलेल्या पूर परिस्थिती नंतर सर्वत्र मदतीचा ओघ सुरू झाला. मात्र मदतीबरोबरच गरज असते ती प्रार्थनेची. हीच गरज ओळखत दिवाकर पिंपळकर यांच्या कुटुंबियांनी सांगली कोल्हापूरची परिस्थिती पूर्ववत व्हावी अशी प्रार्थना केली. पिंपळकर कुटुंबियांसह आलेल्या प्रत्येक भाविक हा सांगली कोल्हापूरची परिस्थिती पूर्ववत व्हावी अशी प्रार्थना गणपती आणि गौरीच्या चरणी करताना दिसतो. चला तर मग पाहूयात काय म्हणत आहेत पिंपळकर कुटुंबीय. गणेशोत्सवानिमित्त सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक सौ स्वाती सचिन पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्षा, पुणे शहर. कोल्हापूर हे आमचं गाव आहे, त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं आणि आम्हाला असं वाटलं की पूर इथे दाखवावा, त्यामुळे आम्ही ते डेकोरेशन केलेलं आहे. गणपती बाप्पाला आमची प्रार्थना आहे की त्यांनी हे कोल्हापूरवर आलेलं संकट लवकरात लवकर दूर करावं. गावाकडची गौराई फक्त सिंगल होती आणि ती साध्या पद्धतीने बसवत होतो, पण पुण्यात आल्यामुळे आम्ही जरा चांगल्या पद्धतीने करतो. पुरुषांच्या प्रेरणा आहे आम्हाला, त्यांच्या प्रेरणेनेच मग आम्ही पुढं सरकून करतो. माझे सासरे, माझे मोठे दीर आणि माझे दोन भाऊ, असं आम्ही एवढं सगळ्यांनी मिळून केलं आहे. मी स्वतःही त्या पुरामध्ये दोन दिवस अडकलो होतो. मी ज्योतिबाच्या डोंगरावरती होतो. मीही त्या गावचा आहे. मला जरा असं खूप वाईट वाटलं, त्यामुळे मी त्यांना मदत केलेली आहे आणि त्यामुळेच हा देखावा साकार करण्यात आला. देवाची त्यांनी प्रार्थना एकच केली की सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना जे काही पूरग्रस्तामध्ये जे हे केलेलं आहे, त्यांचं नुकसान आहे ते झालेलं, ते सगळं भरून देऊन द्यावं. प्रथम मी आधी फाउंटनचं मी विचार करत होतो की डेकोरेशन करावं, पण दाजींनी सुचवलं की आपल्याला पुराचा देखावा करायचा. सो त्यांचं मला एक आवडलं की नक्कीच आपण त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. सो मग मी पुराचं हे करण्यासाठी त्यांना मदत केली. मला मजा वाटते जेव्हा सगळे लोक पूजासाठी येतात, भरलं भरल्यासारखं वाटतं. गणपती बाप्पा आल्यावर मला मोदक खायला भेटतात आणि सुट्ट्या भेटतात, मला एन्जॉय करायला पण भेटतात. वारजेमधील त्रिलोक सोसायटीमधले हे पिंपळकर कुटुंबियांनी सांगली कोल्हापूरमध्ये आलेल्या पुराची ही परिस्थिती देखाव्यामधनं मांडली आणि बाप्पाच्या चरणी निष्पाप मनाने एक साकडं घातलंय की बाप्पा, हे सांगली साताऱ्यावरती जे आलेलं पूर परिस्थिती होती ती हटू दे आणि सुखाचं वारं तिथं नांदू दे. बालमित्र तसेच चिकमेड वृत्तपत्र समूहाचे संपादक श्री धनराजजी मानेसाहेब यांना मी प्रथमतः जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यानंतर मी शुभेच्छा देतो ते चेकमेट वृत्तसमूहाला. आज चेकमेट वृत्तसमूह 3 वर्षाचं पूर्ण झालेलं आहे. म्हणजे एखादं बाळ जेव्हा 3 वर्षाचं होतं तेव्हा ते गोंडस दिसू लागतं, अंगावर बाळसं धरू लागतं आणि ते सर्वांना आकर्षित करू लागतं. त्याप्रमाणे चेकमेट टाईम्स आता टुमदार, गोंडस, बोलकं झालेलं आहे. आणि जशी बाळाला जशी व्हॅक्सिनेशनची लसीकरणाची गरज असते, तसंच चेकमेटनी पण आपली ही वृद्धी होत असताना सर्व काळजी पण घेणं गरजेचं आहे आणि त्याची उत्तरोत्तर अशीच प्रगती होईल याबाबत मला शंका नाही. त्यामुळं तिसऱ्या वर्धा मर्यादेविषयी निमित्ताने माझ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा.